शेतकऱ्यांच्या हालअपेष्ट घेऊन अहमदनगर येथील युवा शेतकरी बाळासाहेब बाबूराव कोळसे हे सायकल भ्रमंती करून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत आहेत. सातारा जिल्हा हा त्यांचा 25वा जिल्हा असून म्हणजेच त्यांनी सातारा या ठिकाणी 25वं निवेदन दिलेलं असून अजून 36 जिल्ह्यांमधील जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी सायकल भ्रमंती करून पुढे ते मुख्यमंत्री व कृषी मंत्र्यांपर्यंत पोहोचून शेतकऱ्यांच्या हालअपेष्ट व शेतकऱ्यांच्या अडीअडचणी त्यांच्यासमोर मांडणार आहेत. मी बाळासाहेब बाबूराव कोळसे, राहणार आडगाव तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर. मी एक युवा शेतकरी आहे आणि जे महाराष्ट्राची आता शेतकऱ्यांची हालअपेष्ट चालू आहे आणि शेतकरी ज्या अवस्थेत जगत आहे त्या सर्व समस्या घेऊन मी प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन देत आहे. मी आता 13 ऑक्टोबर रोजी माझ्या गावून अहमदनगरहून निघालो आहे. तर मी प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना म्हणजे 36 जिल्हाधिकाऱ्यांना मी निवेदन देत आहे की माझं 25वं निवेदन आहे. 25वा जिल्हा आहे सातारा जिल्हा. तर यानंतर मी असे 36 जिल्हे पूर्ण करत मुख्यमंत्री आणि कृषीमंत्री यांची भेट घेणार आहे. त्यांच्यापुढे शेतकऱ्यांच्या समस्या मांडणार आहे. कारण की शेतकरी हा आतापर्यंत म्हणजे इतकं हलकीत जीवन जगतोय, तो आत्महत्या करत आहे, तो मरत आहे. शेतकरी जगला पाहिजे, शेतकरी तरला पाहिजे, त्याला न्याय भेटला पाहिजे यासाठी मी ही सायकलवर भ्रमंती करत आहे. यामध्ये शेतकऱ्यांच्या वाढत्या म्हणजे शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये शेतकरी जर आत्महत्या करून मरत असेल याच्यासारखी लाजिरवाणी बाब नाही महाराष्ट्राचा. एक खरं तर एक पूर्वीच्या शिवरायांचा महाराष्ट्र आणि आत्ताचा शिवरायांचा महाराष्ट्र आहे. त्यामुळे जमीन आसमानाचा फरक आहे. जे लोक जे प्रतिनिधी छत्रपती शिवरायांच्या नावाखाली मते मागतात, नंतर ज्यावेळेस त्यांना ती खुर्ची भेटते त्यावेळेस त्यांना त्यांची जबाबदारी का विसर पडलेला असून हाच विसर त्यांच्या आत्मोळीत आणून देण्यासाठी ही मी सायकल यात्रा करत आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या असतील, हे वाढते इंधन दर असेल, त्यानंतर उत्पादन खर्चावर आधारित शेतीमालाला बाजारभाव देण्यात हमी भाव देण्यात यावा, त्यानंतर जे काही नुकसान भरपाई होती ती उत्पादन खर्चावर देण्यात यावी, शेतकऱ्यांना पूर्ण कर्ज माफ करण्यात यावी आणि शेतकऱ्यांना जी शेतीपंपासाठी वीज लागते ती पूर्णपणे मोफत देण्यात यावी अशा माझ्या मागण्या आहेत. तुम्ही किती प्रवास केला आत्ता आणि कुठून आला? मी अहमदनगरहून आलो आहे. आत्तापर्यंतचा माझा 3400 किलोमीटरचा प्रवास झालेला आहे. म्हणजे हा 25वा जिल्हा आहे माझा.